वेंगुर्ला वासियांनी आमच्यावर विश्वास टाकून येथील विकासासाठी भाजपला कौल दिलाय. निश्चितच त्यांचा विश्वास आम्ही सार्थ करून वेंगुर्ला नगरीचा कायापलट करू, असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्त केलाय. भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासात वेंगुर्लेचा विजय हा ऐतिहासिक क्षण आहे. या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून भाजपचा नगराध्यक्ष विजय झाला आणि भाजपने वेंगुर्ले नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. वेंगुर्ले नगरपालिकेमध्ये 2 वरून आमचे संख्याबळ 6 झाले आहे. या ठिकाणी जनतेने भाजपला विकासासाठी कौल दिला आहे. या संधीचे निश्चितपणे आम्ही सोने करू, असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्लेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, वेंगुर्लेत 2 वरून आमच्या नगरसेवकांची संख्या 6 झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील आमचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. राजन गिरप यांच्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा सामान्य कार्यकर्ता नगराध्यक्षपदी विराजमान झाला याचे निश्चितच आम्हाला समाधान आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. याचं कारण असं आहे की लढाई ही आपण जिंकलो. हे जिंकण्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं श्रेय असेल तर वेंगुर्ल्यामध्ये ज्या टीमने आमच्या सोबत काम केलं अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं खरं यात 100% श्रेय आहे. माझ्या दृष्टीने हा या विजयाचं एक वेगळं महत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये या विजयाचं वेगळं महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की नगराध्यक्ष निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पार्टी आतापर्यंत सगळ्या निवडणुका लढवल्या, पण वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीचं एक वेगळं महत्व आहे आणि वेगळं परिमाण आहे त्यात. त्याचं कारण असं की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी स्वबळावर 17-17 उमेदवार उभे केले, नगराध्यक्षाचा उमेदवार उभा केला आणि स्वबळावर या सिंधुदुर्गामध्ये पहिला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी. माझ्या दृष्टीने भाजपच्या इतिहासातला हा एक मोठा क्षण आहे आणि या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. हा जो विजय मिळाला या विजयामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची दूरदृष्टी, की त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं की अतुल आपण ही नगर ही नगरपालिका आपण कॉन्सन्ट्रेट केली पाहिजे, आपल्याला इथे 100% विजय मिळू शकतो. फार 2-3 वर्ष आधी विचार करून पप्पू सारखा मित्र की ज्याला आपल्या जवळ आणलं गेलं त्यातला, की ज्यांनी या सगळ्या विषयामध्ये त्याची सर्वात मोठी भूमिका होती. स्नेहाताईनी भारतीय जनता महिला मोर्चाची जिल्हाध्यक्ष अशी जबाबदारी वर्षभरापूर्वी घेतली. बालदेसाईला आपण तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. सुषमाकडे शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी अशा योगाने काही नियोजनपूर्ण गोष्टी आपण केल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला यश मिळू शकलं जातं. या विजयाच्या प्रक्रियेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या साथीमुळेच आम्हाला हे यश मिळू शकले. निश्चितपणे वेंगुर्ले वासियांचा विश्वास आम्ही सार्थ करून वेंगुर्ले नगरीचा कायापालट करू, असे काळसेकर म्हणाले. यावेळी विजयी उमेदवारांचे सत्कार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.